शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या सर्वांसाठी आता एक खुश खबर. शेतकऱ्यांसाठी खुश खबर. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम. या मंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेमध्ये सर्व आयशर ट्रॅक्टरच्या मॉडेल्सवर कर्ज उपलब्ध. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसील मधून काढलेले शाळा सोडलेचा दाखला, टीसी निर्गम उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड, 7/12 उतारा, बँकेचे पासबुक अपडेटेड, कॅन्सल चेक, वय 18 ते 50 वर्ष, अर्जदार मराठा समाजाचा असावा. मराठा युवकांसाठी सुवर्ण संधी: प्रकरण करण्यासाठी कंपनीची खास सुविधा. या योजने अंतर्गत कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला लागणाऱ्या कर्जाच्या व्याजावर 70 ते 80 पर्यंत परतावा. संपर्क अधिकृत विक्रेते जळगाव जामून, साई ट्रॅक्टर जळगाव जामून, मुंदडा पेट्रोल पंपाजवळ कृषी विभाग कार्यालयाच्या बाजूला, जळगाव जामून जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर 97 30 16 20 02, 98 37 20 08, 99 60 27 72 27. ईव्हीएम विरोधात संशय व्यक्त करीत काँग्रेस नेते दिलीप कुमार सारंदा यांचा निवडणूक रिंगणातून माघार. खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सारंदा यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना 2 महिन्यापूर्वीच कल्पना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर निवडणुकीतूनच माघार घेण्याची भूमिका घेणारे सारंदा हे पहिलेच उमेदवार असावेत. सानंदा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे, त्यात नमूद केले आहे की खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक व प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह होता. मात्र मी 2 महिन्यांपूर्वीच प्रदेश अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे पहिल्या यादीत माझ्या नावाचा समावेश होण्याची शक्यता होती. मात्र 28 सप्टेंबरला दुपारी मुकुल वासनिक व बाळासाहेब थोरात यांना मी निर्णयावरून ठाम असल्याचे लेखी पत्र देऊन दूरध्वनीवरूनही कळवले होते, असेही सानंदा म्हणाले. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले असून त्यामध्ये निवडणूक लढवण्याची कारणे नमूद केली आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघात निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे उदासीनता पाहायला मिळत आहे. मतदारसंघात साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकास कामे व कार्यकर्ते तयार केले होते.